आतापर्यंत मी भरपूर कामं करत असताना प्रशासकीय सेवेमध्ये जे कर्तव्यदक्ष अधिकारी असतात ते अधिकारी फक्त पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्याला अर्वाच्याशी विगाळ करणे, जायरे केस करून घे, जायलाला मध्ये ठेवून दे, तर याच्या विरोधी जे आपल्या यशवंतराव महाराजांचं काम होतं की जे प्रशासकीय ब्रिटिशकालीन सेवेमध्ये असताना जे जगात नाही ते सड्यानामध्ये की त्यांच्या नावाने सड्यानामध्ये यात्रा भरली जाते आणि माणूस राहून त्यांना देवपण प्राप्त झालं, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज यशवंतराव महाराजांच्या नगरीमध्ये त्यांच्या नावामध्ये वासू देवे ते देवाप्रमाणे काम करत आहे. पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्याला फक्त गुन्हा दाखल न करता त्याच्या पलीकडे जाऊन मग तो एखादा पाण्यामध्ये पडलेला मुलगा असो, स्वतः तिथं 8-8 तास उभं राहतील, तहसीलमध्ये असेल, कोणाची भांडण असो, रस्त्यावरनं तंटा असो, एखाद्या गावाचा पाणी प्रश्न असो, तर ते एक खिडकी कारभार करताय की ज्या कामाशी त्यांचा संबंध नाही. प्रत्यक्ष मी ज्या वेळेला शेतकऱ्यांचे कामं करतो त्यावेळेला माझ्या निदर्शनास येतं. आता जसं जातीचा विषय होता तर इथं सुद्धा त्यांना आता जातीमध्ये कुठली तेढ निर्माण होणार नाही, समाजामध्ये सुशांतता राहील असं ते त्यांच्या पलीकडे जाऊन करत राहतात. जेव्हा मी त्यांना विचारलं की साहेब तुमचा आता अधिकार नाही आहे, ते म्हणे माझा हेतू एकच आहे, म्हणे की या तालुक्यामध्ये मी जिथं जिथं राहतो तिथं शांतता सुव्यवस्था नांदावी, कमीत कमी गुन्हे दाखल व्हावे, समाजामध्ये शांतता नावावी याच्यासाठी माझे प्रयत्न राहतील. म्हणे मग उद्या कोणाचा रस्त्याचा विषय असो, पाण्याचा प्रश्न असो, गावातल्या भांडडीचा असो, कुठला तंट्याचा विषय असतो, कोणी आलं तर माझं काम आहे की दोघं पार्ट्यांना समंजसपणे सांगणे आणि जास्तीत जास्त न कायदेशीर होता त्यांच्यामध्ये तेढ निर्माण होणार नाही. कारण की एक वेळेला कोर्ट कचेरी झाली त्यांचं काम संपून जातो, पण कोर्टामध्ये बिड्यानबिड्या चक्रा मारावं लागतात, तर ते मी जे आज पाहते म्हणे समाजात जे लोक भोगत आहेत म्हणे, तर त्याच्या पलीकडे माझा हेतू आहे म्हणे. प्रशासकीय काम तर मी करणारच आहे, माझं ऐकलं नाही तुम्ही, पण माझं शक्यतोवर म्हणणं की शासनाच्या ध्येय धोरणाप्रमाणे पोलीस मित्र म्हणून येणाऱ्या प्रत्येकाने मला पोलिसाचं काम करावं. उदाहरणार्थ बकरी द्या, तर बकरी सुद्धा आमच्या इथे शांततेत पार झाली, त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. मागच्या वर्षी गणपती उत्सव त्यांच्या काळात पार झाला, तो पण शांततेत झाला. कारण ते येणाऱ्या प्रत्येक माणसाला म्हणतात की तुम्ही पोलीस आहेत, तुम्ही पहिले येताना ही भीती काढून टाका की तुम्हाला प्रशासकीय अधिकारी काही त्रास देणार आहे. डायरेक्ट माझ्याशी संपर्क साधा, केव्हाही त्यांचा ते फोन उचलतात. ज्याप्रमाणे शनी महाराजच्या मंदिराला दरवाजानी, तसं वासू देसले यांच्या दरवाजानी कोणी शेतकरी येऊ शकतं, कोणी आम आदमी तक्रार करायला आलं त्याची ते त्या मिनिटाला दखल घेतात. उदाहरणार्थ कोणाची मोटरसायकल चोरी गेलेली, त्या मिनिटाला त्यांनी रविवार असून सुद्धा बँकेचं फुटेज चेक करायला पाठवलं. म्हणजे जो कर्तव्यदक्ष अधिकारी असतो तसं काम त्यांचं तालुक्यामध्ये चालू आहे. त्याच्या भारतीय जनता पार्टीच्या शासनामध्ये ते जे गतिशील काम करत आहे त्यांना असंच काम करण्याची परमेश्वर बुद्धी देव आणि त्यांनी जास्तीत जास्त पारदर्शीने जनतेची सेवा करावी ही मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष नात्यांना त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचा आता मी सत्कार करणार आहे. I